मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पारावरला मुंजा. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. जुन्या दगडी वाड्याच्या पलीकडच्या बाजूने वरातीला नेण्यासाठी कोणी तयार नव्हतं. शरद काका म्हणाला, त्या बाजूने वरात अजिबात न्यायची नाही. तेव्हा बिट्टू त्यांच्याकडे पाहत म्हणाला, का बरं न्यायची नाही? गावाला मोठीच्या मोठी फेरी मारायचं असं ठरलं आहे आणि तुम्ही म्हणताय की त्या बाजूने न्यायचं नाही. तेव्हा शरद काका म्हणाला, तू नवीन आहेस या गावामध्ये, तुला माहिती नाही या गावामध्ये काय रिवाज आहे ते. तेव्हा बिट्टू त्याच्या मित्रांसह जिंकलेल्या अवस्थेत शरद काकाकडे पाहत म्हणाला, आता 21व्या शतकात आहे, कसले रिवाज पाळत बसलेला आहात? त्याच वेळेला बाजूला उभा असलेला कोंडीबा बिट्टूकडे पाहत म्हणाला, पोरा शांत बस, या गावामध्ये काही गोष्टी नियमाने करून ठेवलेल्या आहेत, त्या पाळाव्याच लागतात. तुला नाचायचं आहे तरी काय नाचायचं आहे ते नाच, तिकडे अजिबात जायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा बिट्टू आणि त्याचे मित्र चिडलेले होते. ते चंद्रकांतकडे पाहत म्हणाले, अरे कसली तुझी लग्नाची वरात, इकडे येऊ नका तिकडे नेऊ नका म्हणून सांगत आहेत. तेव्हा चंद्रकांतने घोड्यावरूनच हात जोडले आणि शांत राहायला इशारा केला. तेव्हा ते सगळेजण शांततेने शरद काकांनी सांगितलेल्या पद्धतीने वाड्याच्या पलीकडे न जाता अलीकडच्या बाजूनेच उजव्या रस्त्याने निघाले. बिट्टूच्या शेजारी अभय होता. अभय म्हणाला, अशी कोणती गोष्ट असेल रे त्यामुळे आपल्याला तिकडे जाऊ दिले नाही? तेव्हा बिट्टू म्हणाला, लग्न होऊ दे मग मी विचारतो, तसे आपण 2-3 दिवस अजून इथेच थांबणार आहोत. अभयचे बोलणे ऐकल्यानंतर गावातील बाजूची मुलं जी साधारण 9वी 10वीला असतील ती मुलं त्या दोघांकडे पाहत म्हणाली, त्या बाजूला कोणी जात नाही, केवळ बाबळीचे जंगल वाढलं आहे बघा, आणि त्या ठिकाणी एक झाड आहे, त्याच्या खाली खूप मोठा कटडा आहे, त्याच्यावरती कितीतरी पक्ष्यांची विष्ठा पडलेली आहे, परंतु स्वच्छ करायला सुद्धा आजपर्यंत त्या ठिकाणी कोणी गेलं नाही. तेव्हा अभय त्या मुलाकडे पाहत म्हणाला, तुमचं काय नाव? तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी मंगेश आणि हा सतीश, आम्ही दोघेजण याच गावात राहतो. अभयने विचारायला सुरुवात केली. तो म्हणाला, काय आहे त्या ठिकाणी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जात नाही? तेव्हा त्याने सांगितले, त्या ठिकाणी एक विचित्र पद्धतीची शक्ती आहे जी कोणत्याही चांगल्या कार्याला पुढे जाऊ देत नाही. किंबहुना गावातील कोणतेही कार्य जर पुढे जायचं म्हटलं तर अगोदर त्या ठिकाणी नारळ अर्पण केला जातो, मग त्या बाजूला कोणीही जायचं नाही. नारळ ठेवायला प्रत्यक्ष ज्याचं कार्य आहे त्याला जावं लागतं. अभय त्या मुलांच्या बोलण्यावरती म्हणाला, म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? तेव्हा मंगेश सांगू लागला. तो म्हणाला, या गावामध्ये कोणाचं बारसं जावळं लग्न म्हणजे साखरपुडा डोहाळं जेवण कोणतेही कार्य असू द्या, त्यावेळेला तो जो कठडा आहे तो पिंपळाचा पार आहे, त्या दिशेने जाऊन त्या व्यक्तीला तेथे नारळ अर्पण करावा लागतो. नारळ अर्पण केला की ते कार्य यशस्वी होतं, जर नाही अर्पण केला तर कार्य होतच नाही, कोणतं ना कोणतं तरी विघ्न येतंच. आणि जाणून बुजून जर त्या दिशेने कोणी जर जाण्याचा प्रयत्न केला तर मग त्या व्यक्तीला सहजासहजी त्या ठिकाणाहून सुटका मिळत नाही. असं काय आहे त्या ठिकाणी म्हणून एवढं सगळं गाव त्या गोष्टीकडे पाहून घाबरतं? तेव्हा मंगेश आणि सतीश दोघेही जण शांत बसले, एकही शब्द बोलले नाहीत. बिट्टू अभयकडे पाहत म्हणाला, काय ऐकतोस या मुलांचं? सगळं थोतांड असतं. या गावामधल्या लोकांना काही ना काहीतरी 2 नंबरचे धंदे चालवायचे असतात, म्हणून त्या ठिकाणी काहीतरी भूत घेत आहे असं सांगून त्या जागी जाऊ द्यायचं नसतं. आणि वास्तविक पाहता काय असतं की त्या इमारतीत त्या बाजूला कोठे ना कोठेतरी दारूचा धंदा, वेश्या व्यवसाय, गांजा विक्री हे असे धंदे चाललेले असतात. बिट्टू अशा पद्धतीने बोलला आणि तेवढ्यात कोंडीबा काका त्या ठिकाणी उभारलेला
त्याने हे सगळं ऐकलं आणि बिट्टूकडे पाहत म्हणाला, तू कशाची चेष्टा करतोयस तुला कळतं का? ते ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे का? उगाच कोणत्याही गोष्टीला काहीही बोलू नकोस, तुला माहिती नाही, जर तू त्या ठिकाणी गेलास तर परत कधीही वापस येऊ शकणार नाहीस, जर वापस आला तर तो तू नसणार आहे हे लक्षात ठेव, बिट्टू कोंडीबा काकाकडे पाहत म्हणाला. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी त्या ठिकाणी गेलो तर माझा जीव जाईल? तेव्हा कोंडीबा काका म्हणाला, अरे गप बस, कशाला काहीतरी बोलतोस, विनाकारण लग्नाच्या वेळेला असलं काहीतरी बोलायला लावू नकोस, जा तुझ्या मित्राच्या वरातीमध्ये नाच जा. बिट्टूला त्या पद्धतीने बोलल्यानंतर आभयला खूप राग आला. आभय म्हणाला, आहो तो विचारतोय की नेमकं काय आहे त्या ठिकाणी. तेव्हा कोंडीबा काका म्हणाला, आजीबात या वेळेला तसं काही बोलू नका, शांत राहा, लग्न झाल्यानंतर इथं मुक्काम करणार आहात ना तुम्ही, मग बोलतो मी तुम्हाला निवांत. विवाह संपन्न झालेला होता. जे काही समजलं होतं ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी आणि बिट्टू दोघेजण त्या ठिकाणी जायचं ठरवलं. मंगेश आणि सतीश कटड्यावरतीच बसलेले होते. बाजूलाच कोंडीबा काकांचं घर होतं. रात्रीची वेळ झाली होती. कोंडीबा काकांच्या घराजवळ जाऊन पोहोचलो. कोंडीबा काका आमच्याकडे पाहत म्हणाले, या पोरांनो या, दुपारची उतरली का नाही? तेव्हा आम्ही दोघेही जण हसत उत्तर दिलं, हो उतरली. त्यानंतर कोंडीबा काकांनी घरामध्ये चहा बनवायला सांगितला. चहा वगैरे पिल्यानंतर बाजूला असलेला मंगेश आणि सतीशकडे आम्ही दोघे पाहत होतो. कोंडीबा काकांची बायको सखूबाई चहाचा कप घेऊन आली. आमच्याकडे पाहत म्हणाली, पोरांनो शहरातून आलेला आहात, गावाकडचा चहा तुम्हाला आवडेल किंवा नाही माहीत नाही, परंतु मी गुळाचा चहा बनवला आहे. तेव्हा त्या माऊलीकडे पाहत मी म्हणालो, जे असेल त्यात समाधान मानतो आम्ही. तेव्हा सखूबाई म्हणाली, मग एखाद्या गावच्या रहस्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी आहेत त्या तशाच ठेवायच्या ना, कशाला त्याला हात लावायला जायचं, नको त्या गोष्टीमध्ये हात घालणं कधी कधी चुकीचं असतं. सखूबाईंना काय म्हणायचं होतं ते लक्षात आलं. कोंडीबा काका म्हणाले, पोरांनो तुम्हाला जे जाणून घ्यायचे ते अगोदर मी सांगतो की यामध्ये तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, कारण तुम्ही कुतूहलात्मक पद्धतीने त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणार आणि त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार. आजपर्यंत ही घटना 2 ते 3 वेळा घडली आहे. जो कोणी येतो तो त्याबद्दल रहस्यात्मक पद्धतीने विचारायला जातो आणि अनाहूत पद्धतीने त्या दिशेने खेचला जातो. मी आजचीच गोष्ट म्हणून सांगत नाही, मागील 9 ते 10 वर्षापासून हे सुरूच आहे. तेव्हा बिट्टू म्हणाला, जीवाला धोका आहे म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा कोंडीबा म्हणाला, जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही आणि त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी तुम्ही जरूर जाणार आणि मग काय घडणार ते आम्हाला चांगलं माहीत आहे. माझ्याकडे पाहत बिट्टू म्हणाला, आभय तुला वाटतं का आपण या गोष्टीचं रहस्य जाणून घ्यावं? तेव्हा मी म्हणालो, जर जीवाचा धोका असेल तर न जाणून घेतलेलं बरं, विनाकारण त्रास नको. 4 दिवस आलो आहोत, राहूयात आणि आनंदाने जाऊया. परंतु काय रहस्य होतं याची रुकरुक लागून राहिली बघा. मंगेश आणि सतीश या दोघांकडे पाहत कोंडीबा काका म्हणाले, पोरांनो तुम्ही इथून निघून जावा, तुम्ही ते नाही थांबलं तरी चालेल. त्या दोघांना त्यांनी पाठवून दिलं. बिट्टू माझ्याकडे पाहत म्हणाला, ठीक आहे मग आम्ही ते थांबून तरी काय करायचं, आम्ही जातो काका. काका म्हणाले, रात्रीचं जेवण घरीच करून जावा ना, तुम्ही परत कधी येणार काय माहिती. तेव्हा आम्ही उद्या रात्री जेवायला येतो असं सांगून तिथून निघालो. जाताना मंगेश आणि सतीश दोघेही जण घराच्या बाहेर कटड्यावरती बसलेले दिसले. ते म्हणाले, तुम्ही किती जरी विचारलं तरी ते सांगणार नाहीत, परंतु आम्ही मात्र सांगू शकतो. जर तुमची काही हरकत नसेल तर आमच्यासोबत शाळेच्या कटड्यावरती चला. सतीश आणि मंगेश या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर आम्हाला वाटत होतं की खरंच जाणून घ्यावं. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे जाण्यासाठी निघालो. बिट्टू मला म्हणाला, बघ मी तुला म्हणत होतो ना, कोणी ना कोणीतरी आपल्याला येथील रहस्य सांगणारच. आता ही दोन मुलं आपल्याला सगळं काही सांगतील. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गेलो. शाळेच्या कठड्यावरती बसलो आणि बोलायला सुरुवात केली. तेव्हा मंगेश म्हणाला, आव्यांचा मुलगा आहे ना कोंडीबा काकांचा,
तोच त्या ठिकाणी मेला आहे. लोक म्हणतात की त्याची मुंज झाली होती आणि 16 दिवस त्याला बाहेर पडायचं नाही. आणि ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असतं त्या ठिकाणी तर अजिबात जायचं नसतं. परंतु काय घडलं काय माहिती, त्यांचा मुलगा त्या ठिकाणी गेला, तो कायमचाच गेला. कोंडीबा काकांना तेव्हापासून चित्रविचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. गावातील कित्येक लोकांनी त्या दिशेने जायचं बंद केलं. हे सगळं ऐकल्यानंतर मी म्हणालो, कोंडीबा काकांना मुलगा होता, त्याचा जीव त्या ठिकाणी गेला, मग त्याच्यावरती अंत्यसंस्कार वगैरे केले नाहीत का? तेव्हा सतीश म्हणाला, आम्हाला त्या बाबतीमध्ये जास्त काही माहिती नाही, परंतु लोक म्हणतात की तो जो पिंपळाचा पार आहे तो त्या मुंजाचा पार म्हणून प्रसिद्ध आहे. लोक म्हणतात पिंपळावरला मुंजा असं ते ठिकाण आहे. काही लोकांनी तर पारावरला मुंजा म्हणून आम्हाला सांगितलं. आम्ही लहानपणापासून त्या दिशेने कधी गेलो नाही. हा एकदा मात्र अशीच घटना घडली. गावातील खालच्या बाजूला राहणाऱ्या सूरज काकांचा मुलगा होता, तो विटीदांडू खेळण्यामध्ये खूप पटाईत होता. एकदा असे जोरात फटका मारल्यानंतर त्या पाराच्या दिशेने विटी गेली. सूरज काकाच्या मुलाला म्हणजेच बबनला आम्ही तिकडे जाऊ नये म्हणून खूप वेळा बजावलं, परंतु तो विटी आणण्यासाठी म्हणून गेला. आणि त्यानंतर एक भयानक घटनाचक्र सुरू झालं. विटी घेऊन आला, त्याला काहीही झालं नाही. ते पाहिल्यानंतर आम्हालासुद्धा या सगळ्या घटनेबद्दल लोक जे सांगतात ते चुकीचं वाटू लागलं. परंतु बरोबर पौर्णिमेच्या रात्री मात्र बबनच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली. बबन घरामध्ये कोपऱ्यामध्ये कोठेही इकडे तिकडे पाहिल्यानंतर नको मी नाही येत, नको मी नाही येत असं म्हणून ओरडत होता. त्याला कोणीतरी विचित्र शक्ती बोलावत होती आणि त्याला फक्त एकट्यालाच दिसत होती. तो वेड्यासारखा डोळे बंद करून डोकं खाली गुडघ्यामध्ये घालून बसला होता. ज्या वेळेला तो डोकं वर करेल आणि डोळे उघडेल त्यावेळेला त्या पिंपळावरचा तो मुंजा त्याला दिसत होता. त्याला बोलावत होता, चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत खेळायला कोणीसुद्धा नाही. बबन मोठमोठ्यांदा ओरडत होता. बबन म्हणायचा, नाही मला नाही यायचं, मला एकटं सोड. परंतु काही केल्या त्याने बबनला सोडलं नाही. तब्बल 15 दिवसांपर्यंत बबन वेड्यासारखंच बडबड करत होता. सूरज काका त्याच्या या वेड्याला डॉक्टरकडे दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. डॉक्टर म्हणायचे की हा कशाने तरी घाबरलेला आहे, याची मानसिक स्थिती ठीक नाही. तेव्हा सूरजने कोंडीबा काकांकडे आपल्या मुलाला नेले. तेव्हा कोंडीबा काकांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा फोटो होता. तो फोटो पाहिल्यानंतर बबनने सांगितले, हा हाच व्यक्ती मला बोलावतो, हाच मुलगा मला बोलावतो. तो संपूर्णतः टकला आहे, उघडा आहे, कमरेला धोतर घातलेला आहे आणि तो मला विटीदांडू खेळायला बोलावत आहे. त्याच्यासोबत कोणीच खेळायला नाही म्हणून ओरडत आहे. परंतु त्याचा चेहरा आणि डोळे खूपच भयानक पद्धतीचे आहेत. मला ते पाहिल्यानंतर खूप त्रास होतो. तो मला सारखा दिसतो. आतासुद्धा तो खिडकीमध्ये लपून सगळं काही ऐकत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर कोंडीबा काका म्हणाले, कुठे दिसतो तो माझ्या बाळ, माझ्या बाळा सांग मला. तेव्हा त्याने बोट दाखवलं. तेव्हा कोंडीबा काकांच्या डाव्या बाजूला असलेल्या खिडकीकडे त्यांनी पाहिलं तर तो कोठेही दिसत नव्हता. मुलगा इतका घाबरला होता की त्याला समजत नव्हतं. बबन बबन म्हणून 2-3 वेळा हाक मारली तर बबन काही केल्या वर मुंडकं करून पाहत नव्हता. मुंडकं वर केलं की त्याला तो मुंजा दिसत होता, सारखं त्याला बोलावत होता. त्या मुलाला वेड लागण्यासारखी परिस्थिती आलेली होती. मग बिट्टू म्हणाला, पुढे काय झालं मग? तेव्हा मंगेशने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, तो मुलगा वेड्यासारखं करत होता पण नंतर दिवस मावळल्यानंतर मरणाच्या गोष्टी करू लागला. माझा जीव जाणार, मी विटीदांडू खेळणार, माझा जीव जाणार, मी विटीदांडू खेळणार. आम्हाला कळत नव्हतं की तो असं का म्हणत आहे. सूरज काका त्यांच्याकडे पाहत म्हणायचे, पोरा असं काही बोलू नकोस, आपण देवाला जाऊ, देवाचं दर्शन घेऊ, काही होणार नाही. परंतु बबन मात्र इकडे तिकडे सारखं डोकं हलवत वेड्याप्रमाणे बडबड करत होता. त्याच रात्री बरोबर 2:30 वाजण्याच्या सुमारास बबन घरातून बाहेर आला आणि त्या मोठ्या पाटलाच्या वाड्याच्या पलीकडे असलेल्या पिंपळाच्या पारावरती विटीदांडू खेळतोय बाबा म्हणून ओरडू लागला.
त्या दिशेने सूरज काका जाण्यासाठी धावत होते, परंतु ते त्या ठिकाणी पोहोचतच नव्हते। वाड्याच्या पलीकडे त्यांनी कितीही पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पारावर पोहोचलेच नाहीत। मग नेमकं काय घडलं? तेव्हा त्या मुलाला रात्री 2:30 वाजल्यापासून दिवस उजळेपर्यंत त्याच्या वडिलांनी परत आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तो परत आलाच नाही। जो गेला तो कायमस्वरूपी गेला। तेव्हा मी विचारलं, त्याचे प्रेत वगैरे सापडलं का? तेव्हा सतीश म्हणाला, नाही नाही दादा, त्याचं प्रेत सापडलं नाही, तो कुठे गेला काहीच कळालं नाही, मात्र तो परतही आला नाही। मी परत एकदा विचारलं, त्यानंतर पुढे काय झालं? तेव्हा सतीश म्हणाला, त्यानंतर दोन मुलांचे आवाज येऊ लागले। त्या पाराच्या दिशेने रात्रीतून विटी दांडूचा खेळ रंगू लागला। बबन आणि तो मुंजा जो कोंडीबा काकांचा मुलगा होता, ते दोघे जण त्या ठिकाणी रात्रीतून विटी दांडू खेळू लागले। लोक म्हणतात त्यांनी त्यांच्या समवेत एक एक करून बऱ्याच जणांना गोळा केलं। हे सगळं काही ऐकल्यानंतर बिट्टू माझ्याकडे पाहत म्हणाला, आभय, हे खरंच भयानक आहे रे। तेव्हा सतीश आणि मंगेश दोघेही जण म्हणाले, तुम्ही सुद्धा त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नका। परंतु आम्हाला एक गोष्ट चांगली ध्यानात आली की त्या ठिकाणी जे मुलं गायब झालेले आहेत त्यांचे शरीर सापडलेले नाही, कुठे गेलं तेच कळालं नाही। तेव्हा आम्ही म्हणालो, म्हणजे पलीकडे नदी वगैरे आहे का, ओढा आहे का? तेव्हा सतीश म्हणाला, नदी नाही, ओढा पण नाही, परंतु एक मोठी बांधलेली पडकी विहीर आहे। मी डोक्याला हात लावला, म्हणजे कदाचित त्याच विहिरीमध्ये त्या मुलांचा अंत झालेला असावा। तेव्हा मंगेश म्हणाला, होय, तसंही सांगता येत नाही, परंतु घडलं असेल। बोलणं सुरू होतं। सगळं बोलणं ऐकल्यानंतर बिट्टू माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला ही गोष्ट लक्षात येते का? जर प्रेतावरती अंत्यसंस्कार केले तर त्याला मुक्ती मिळते। मला वाटतं आपण ते कार्य करायला हवं। तेव्हा सतीश आणि मंगेश दोघेही जण म्हणाले, तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, परंतु या गोष्टीला विसरता कामा नये की जो कोणी तिकडे गेला आहे तो परत आलेला नाही। माझ्या मनामध्ये सुद्धा विचार सुरू झाले, जर त्या ठिकाणी विहिरीच्या आजूबाजूला कोठे त्यांची प्रेत जर सापडली किंवा त्या विहिरीमध्ये त्यांचे प्रेत जर सापडली तर आपण त्यावरती अग्निदाह संस्कार करू शकतो, त्यांना मुक्ती मिळू शकते। आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही, परंतु गावातल्या लोकांना जर हे समजलं तर खूप अवघड होईल। आणि त्याहीपेक्षा ते जे सांगतात की इथे गेलेला व्यक्ती परत कधी येत नाही, ते सुद्धा खूप अवघड पद्धतीचं आणि भीतीदायक वाटतं। तरीसुद्धा मी आणि बिट्टू, आम्ही दोघांनी, मंगेश आणि सतीश या दोघांची मदत घेऊन त्या ठिकाणी जायचं ठरवलं। सतीश आणि मंगेश दोघेही जण म्हणाले, जर त्या ठिकाणाला तुम्ही कायमस्वरूपी बंदोबस्तामध्ये जर आणणार असाल तर आम्ही तुम्हाला मदत करतो। आमच्या गावच्या पाठीमागच्या बाजूला एक छोटीशी टेकडी आहे, त्या टेकडीवरती एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी एक तपस्वी व्यक्ती आहे जो आमच्या गावातील सर्वांना आवर्जून मार्गदर्शन करत असतो। त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण ते कार्य पूर्ण करू शकतो। बिट्टू म्हणाला, ठीक आहे, आपण त्यांची भेट घेऊन ते कार्य करायचे ठरवूयात। माझ्यासोबत सतीश आलेला होता। मी, बिट्टू आणि मंगेश या दोघांना टेकडीवरच्या व्यक्तीकडे पाठवलं। सतीश मला म्हणाला, आपण जर हे कार्य करत आहोत, ही गोष्ट बाकीच्या लोकांना समजली तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, ते आपल्याला सैतान जागा केला या आरोपाखाली दगडाने ठेचून मारू शकतात। विशेष करून सूरज काका आणि कोंडीबा काका यांना अजिबात माहिती व्हायला नको। या वेळेला सतीश म्हणाला, आपण शरद काकांची मदत घेऊ शकतो। आम्ही दोघेजण शरद काकांकडे जाण्यासाठी निघालो। ज्या दिशेने तो पिंपळाचा पार होता, तो मुंजाचा पार होता, त्या दिशेने मी जेव्हा जेव्हा पाहत होतो तेव्हा बबन मला डोळ्यासमोर दिसत होता आणि त्याच्यासोबत केस काढलेला तो मुंजा दिसत होता। मला वाटत होतं की आपण त्या बाबतीत विचार करतोय म्हणून ते आपल्याला दिसत असतील, परंतु जेव्हा मी शरद काकांच्या वाड्याजवळ जाऊन पोहोचलो तेव्हा मागच्या बाजूने दोघेजण उभारलेले मला दिसले। मी वळून पाहिलं तर तेथे कोणीच नव्हतं। मी सतीशला सांगितलं की आपला पाठला कोणीतरी करत आहे। तेव्हा सतीश म्हणाला, मला वाटतं की आवर्जून मुक्तीच्या दिशेने ते धडपडत आहेत, जर तसं असेल तर ठीक आहे,
आणि जर तसं नसेल तर मग खूप अवघड आहे. शरद काकांच्या वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही दरवाजा लावून घेतला. शरद काका माझ्याकडे पाहत म्हणाले, एवढ्या रात्री काय करायला आलेला आहात इकडे? तेव्हा मी त्यांना सांगितलं, एक चांगलं कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत आहोत, परंतु पाठीमागे कोणी आले आहे असं सारखं जाणवत आहे. शरद काकांना घडलेली घटना सांगितली तेव्हा शरद काका म्हणाले, मूर्ख आहात का तुम्ही? सैतान असू दे किंवा मुंजे असू दे, त्याला स्वतःचं भलं वाईट काही कळत नाही. त्याला फक्त त्याच्या खेळामध्ये हवी असणारी मुलं हवी आहेत. नवीन लोकांचा तो शोध घेत असतो. मी तुम्हाला बजावलं होतं, अजिबात त्याच्या नादी लागू नका, परंतु आम्हाला नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायची सवय आहे. आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे म्हणून इकडे आलेला आहात. तेव्हा सतीश म्हणाला, बबनच्या बाबतीत काय झालं तुम्हाला माहीत आहे? तेव्हा काका म्हणाला, बबनचं काय घेऊन बसला? गावातील 6 ते 7 मुलं त्या पारावरल्या मुंजाच्या फेऱ्यामध्ये सापडलेली आहेत. आतासुद्धा तुझ्या पाठीमागे ते दोघेजण आलेले दिसत आहेत, कारण तुला त्या दोघांबद्दलच माहिती झाली. मला तर अजून बरेच जण आले आहेत असं वाटतं. शरद काकांनी खिडकीचे दार उघडले आणि आम्ही बाहेर पाहिलं तर जवळजवळ 6 ते 7 मुलं, त्यांच्या डोक्यावरती केस नव्हते. ते शरद काकांच्या घराजवळच्या पिंपळाच्या झाडाला उलटे लटकून आमच्याकडे पाहत होते. आता समजलं का तुला मी काय सांगितलं होतं? त्या दिशेने अजिबात जाऊ नको म्हणून. तू जरा तरी त्यामध्ये रस दाखवला तर ते तुझा पाठलाग करून तुला सुद्धा त्या गटामध्ये सामील करू शकतात. हे ऐकल्यानंतर मी घाबरलो. मी त्यांना म्हणालो, म्हणजे आता ते जे आमच्या पाठीमागे आलेले आहेत ते आम्हाला त्या गटामध्ये सामील करण्यासाठीच आले आहेत का? तेव्हा शरद काका म्हणाला, होय, ते त्यासाठीच आलेले आहेत. त्यांना फक्त एकच नाद आहे, तो म्हणजे खेळण्याचा. तू त्यांना मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करत आहेस, परंतु त्यांना या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही. तुला माहीत नाही, या अगोदरसुद्धा गावातील लोकांनी त्याच्या दिशेने नेण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु ज्या व्यक्तीने प्रयत्न केला आहे त्याच्या घरातील लहान मुलगा किंवा तो स्वतः व्यक्ती त्याच रात्री गायब झालेला आहे. तुला वाटतं की तू माझ्या घरातून परत जाऊ शकतोस? तर कदापि शक्य नाही. आता तू अजिबात बाहेर पडू नको. तेव्हा मी म्हणालो, मंगेश आणि बिट्टू हे दोघेजण टेकडीवरल्या बाबाकडे गेले आहेत. हे ऐकल्यानंतर शरद काका म्हणाला, मग काहीतरी चांगलं घडू शकतं, परंतु ते इथपर्यंत येईपर्यंत तर का होईना. तुम्हा दोघांना शांत राहावं लागेल, अजिबात बाहेर पडता येणार नाही. तेव्हा खिडकी बंद करण्यासाठी मी पुढे गेलो. त्याच वेळेला खिडकीच्या गजावरती अतिशय वेगामध्ये तो मुलगा येऊन बसला. त्याचा चेहरा माझ्या अगदी कपाळाजवळ आलेला होता. त्याचे डोळे भेसूर पद्धतीचे आणि भयानक पद्धतीने आग ओकणाऱ्या प्रेतात्म्याप्रमाणे होते. मी प्रचंड घाबरून मागच्या बाजूने खाली झोक दिला आणि पडलो. तो खिडकीत गजाला धरून माझ्याकडे पाहत म्हणाला, तू बोलावला आहेस ना मला? मी आलो आहे, चल माझ्यासोबत चल. त्याचं ते भयानक पद्धतीचं बोलणं आणि हसणं पाहून मी घाबरलो. सतीश मला म्हणाला, मागे सरक दादा, मागे सरक. मी मागे सरकलो. देवघराच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही तयार झालेलो होतो. त्याच वेळेला खिडकीचा गज जोरात बाजूला काढत तो म्हणाला, अरे मी तुझ्याकडे येत आहे आणि तू माझ्यापासून दूर जात आहे, हे बरोबर नाही. मला वाटू लागलं की आपण कोणत्या तरी सैतानी फेऱ्यामध्ये सापडलेलो आहोत. गरज नसताना एखाद्या गोष्टीकडे आपण विनाकारण गेलो आणि आता त्याचा त्रास आपल्याला घालवता सुद्धा येत नाही. शरद काकाकडे मी पाहत म्हणालो, काका मला वाचवा. मला वाटत नाही की आज रात्री तो मला जिवंत सोडेल. काका माझ्याकडे पाहत म्हणाले, मी अगोदर बऱ्याच जणांना असं समजावून सांगितलं होतं, कोंडीबा काकांचा तो मुलगा दिसायला जरी निरागस आणि शांत असला तरी रात्रीच्या वेळी कशी शरीरामध्ये अशी काय भयानक ताकद येते की तो सर्व शक्तीनिशी त्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे लागतो आणि त्याला घेऊन जातो. आता हेच बघ ना, तुझ्या पाठीमागे तो लागलेला आहे. तुला आणि या सतीशला दोघांना तो नक्कीच घेऊन जाणार. हे ऐकल्यानंतर मी घाबरलो.
मी म्हणालो, यावरती काही उपाय नाही का? तेव्हा शरद काका म्हणाले, गाव सोडून पळून निघून जावा. त्याच वेळेला खिडकीचा घस तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न सुरू झालेला होता. शरद काका मात्र शांततेने बसलेले होते. ते म्हणत होते, तुम्ही दोघेजण घराच्या बाहेर जर गेलात तर हा इथून निघून जाईल, जर नाही गेला तर हा आतमध्ये येईल आणि त्याच्या पाठोपाठ बाकीचे सगळेजणच आत येतील. मी शरद काकांना म्हणालो, आम्हालाच का बरं तो तसं करेल? तुम्हाला किंवा कोंडीबा काकांना अशा पद्धतीची भीती का नाही? तेव्हा ते निरोत्तर होऊन शांततेने बसले. शरद काका आणि कोंडीबा काका यांच्या घरापर्यंत ती शक्ती येत होती, मग ती शक्ती त्यांना काहीच का करत नव्हती याचा प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावत होता. खिडकीचा घस तुटला होता आणि आतमध्ये त्या मुंजाने प्रवेश केला होता. मी आणि सतीश दोघेजण घाबरत त्या देवघराच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघालो. शरद काका मात्र झोपाळ्यावरती शांत बसून डोळे मिटून काहीतरी नामस्मरण करत होते. देवघराच्या खोलीमध्ये गेल्यानंतर बाजूला असलेल्या आडगळीच्या पेटीच्या जवळ आम्ही जाऊन पोहोचलो. पेटी उघडून आतमध्ये लपणार तेवढ्यात आतमध्ये फोटो दिसला. तो फोटो मी पाहिला तेव्हा अगदी हुबेहूब त्या मुंजासोबत असलेला जो मुलगा होता तो शरद काकांच्या मुलाप्रमाणे दिसत होता. सतीश म्हणाला, बापरे, म्हणजे शरद काकांचा मुलगासुद्धा यामध्ये गेलेला आहे. तर त्या फोटोकडे नीट पाहिल्यानंतर तो फोटो एखाद्या मुंज झालेल्या मुलाप्रमाणे दिसत होता. म्हणजे जवळजवळ गावातील जी मुलं गायब झाली होती त्यातील काही मुलं त्या मुंज्या असलेल्या मुलाप्रमाणेच होती. कदाचित त्यामुळे शरद काकांना ती काहीच करत नव्हती आणि या पाठीमागचं रहस्यसुद्धा कदाचित शरद काकांनाच माहीत होतं. त्यामुळेच ते शांततेने बसले होते आणि आम्हाला बाहेर गेल्यावर तुम्हालासुद्धा तो घेऊन जाणार असे सांगत होते. शरद काकांच्या बाबतीत जी काही माहिती मिळाली होती ती खूपच वेगळ्या पद्धतीची होती. मी देवघरातून बाहेर आलोच नाही, ती सैतानी शक्ती घराच्या आतमधून इकडे तिकडे आम्हाला शोधत होती. शरद काकाला काही न बोलता त्या खिडकीतून आतमध्ये आलेले ते सर्वजण आम्हाला शोधत होते. शरद काका मात्र शांततेने डोळे मिटून नामस्मरण करत होते. बराच वेळ गेल्यानंतर पहाटे 3:30 वाजता आम्ही डोकावून बाहेर पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. बाहेरच्या दरवाजावरती थाप मारत बिट्टू आम्हाला बोलावत होता. त्याच्यासोबत एक व्यक्ती आलेली होती. मंगेश आणि बिट्टू यांच्यासोबत आलेली ती व्यक्ती मी पाहिली तेव्हा ती व्यक्ती त्या टेकडीवरचे बाबा आहे हे आम्ही ओळखलं. सतीश मला म्हणाला, कदाचित शरद काकांना सगळं काही माहिती असावं परंतु ते आपल्यापासून लपवत आहेत. तेवढ्या ती व्यक्ती आमच्याकडे पाहत म्हणाली, सैतानाच्या घरामध्ये आसरा घ्यायला आलात, नशीब मोठं म्हणून देवघरामुळे वाचलात, नाहीतर मुंजा पिंपळाच्या पारापर्यंत तुम्हाला घेऊनच गेला असता. हा बाप आहे त्या सैतानाचा बाप आहे, याचा मित्रसुद्धा त्या मुंजाचा बाप आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर आम्ही हादरलो. शरद काका जागेवरती उठून उभारले आणि त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाले, या गावामध्ये प्रवेश करायची परवानगी नाही तुम्हाला, कशासाठी आला तिकडे? तेव्हा तो व्यक्ती तो बाबा शरद काकाकडे पाहत म्हणाला, बंदोबस्त करायला आलो आहे. या गावामध्ये जो काही पारावरल्या मुंजाचा खेळ चालू आहे त्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. त्याच वेळेला कोंडीबा काका आणि त्यांच्यासोबत 4-5 व्यक्ती हातात काठी घेऊन शरद काकाच्या घराच्या दिशेने आलेले दिसले. गावातील 5-6 व्यक्ती मंगेश, सतीश, मला आणि बिट्टूला गावातून हाकलून देण्याच्या उद्देशाने आलेले होते. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो, आओ काका, तुमचा जो मुलगा ज्याची मुंज झाली होती आणि तो मृत्युमुखी पडला त्याचा आत्मा अजून भटकत आहे, त्याला मुक्ती द्यायला नको का? तुम्ही आम्हाला मदत करा, त्याचं प्रेत शोधायला हवं, निदान त्याच्या अस्थी तरी आपल्याला प्राप्त होतील. जर त्या अस्थी प्राप्त झाल्या तर त्याचा 10 संस्कार करता येईल आणि 10 संस्कार झाल्यानंतर तो मुक्त पावेल. तेव्हा कोंडीबा काका आमच्याकडे पाहत म्हणाले, लेकरांनो, जेवण करून निघून जावा म्हणून सांगितलं होतं, नको त्या गोष्टीमध्ये कशाला नाक खुपसतात, आमचं आम्ही बघून घेऊ काय आहे ते. इतक्यात मागच्या बाजूला पिंपळाच्या झाडाकडे आमचं लक्ष गेलं. अतिशय विकट पद्धतीने रडणारी मुलं आम्हाला दिसू लागली. ते पाहिल्यानंतर तो बाबा म्हणाला,
बघ बघ, तुझी लेकरं, या गावातील ज्या ज्या लेकरांचा विचित्र पद्धतीने जीव गेलेला आहेत, ती सगळी मुलं या पिंपळाच्या झाडावरती अडकलेली आहेत. यांच्या शरीराचा अवशेष जरी सापडला तर यांना मी मुक्ती देऊ शकतो. तेव्हा कोंडीबा काकांच्या सोबत असलेल्या चार पाच लोक त्या बाबाच्या दिशेने काठी घेऊन आले आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी अंगावर धावू लागले. तेव्हा मी सतीश, मंगेश आणि बिट्टू त्यांना अटकाव करत त्यांना म्हणालो, तुम्हाला कळतं का एका विद्वान व्यक्तीला कशा पद्धतीने वागवायचं ते? त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला तिथून हाकलून लावलं. बरंच अंतर दूर गेल्यानंतर मंगेश मला म्हणाला, मला वाटतं आपण पारावरल्या त्या मुंज्याच्या दिशेने जायला हवं. मला वाटतं की नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्राप्त होईल. मनामध्ये तसा विचार आला. मग ते टेकडीवरचे बाबासुद्धा आम्हाला म्हणाले, आपण त्या दिशेला जायला हवं. एका पाठोपाठ एक लपत आम्ही त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचलो. एका पाठोपाठ एक या पद्धतीने विहिरीच्या कठड्यावरती बसलेल्या, लंगोट लावलेल्या, त्या डोक्यावरती केस नसलेल्या मुलांना पाहून मनामध्ये भीती वाटू लागली. हा काय प्रकार आहे याचा विचार आम्ही करत होतो तेवढ्या टेकडीवरचे बाबा आमच्याकडे पाहत म्हणाले, लेकरांनो, या मुलांना या विहिरीमध्ये कोणीतरी बंदिस्त करून ठेवले आहे. याचा बराच भाग या पिंपळाच्या पाराशी संदर्भात आहे. आपल्याला त्या ठिकाणी जाण्याअगोदर हातामध्ये नारळ घ्यावा लागेल. या ठिकाणची रीत आहे, कोणतेही कार्य करायचे असेल तर नारळ घ्यावाच लागतो. टेकडीवरच्या बाबांनी त्यांच्या झोळीतून नारळ बाहेर काढला आणि आमच्या हातात देत म्हणाले, चला पुढे, मी तुमच्यासोबत आहे. आम्ही हळूहळू पुढे निघालो. विहिरीजवळ जाऊन पोहोचणार तोच एका पाठोपाठ एक या पद्धतीने गोल गोल फिरणारे कठड्याभोवतीच ते मुलं दिसू लागली. त्यात मुख्य असलेला मुलगा पिंपळाच्या पारावरती बसलेला दिसत होता. पारावरती नारळ ठेवला, हात वर करून हात जोडले आणि तिथं डोकं टेकवलं. डोकं टेकून वर पाहिलं तर अगदी समोरच तो मुंजा माझ्याकडे विकट हास्य करून पाहत होता. माझ्या पाठीमागे उभारलेल्या बाबांनी त्याच्याकडे हात जोडत विनंती केली, कुठे आहे तुझी जागा? दाखव कुठे आहे, तुझ्यासोबतच्या मुलांची जागा दाखव. ज्या रीतीने, ज्या नियमाने कोणतंही कार्य करण्याअगोदर मुंजाला नारळ अर्पण करायचा असतो, तो नारळ मी अर्पण केला आहे. आता आमच्या कामांमध्ये यश दे. त्या मुंजाने विहिरीच्या दिशेने बोट दाखवलं. एका पाठोपाठ एक आम्ही विहिरीच्या दिशेने निघालो. विहिरीच्या आतमध्ये पाहिल्यानंतर संपूर्ण गाळ साठलेला दिसत होता. बाजूला खालच्या जाणाऱ्या पायऱ्या होत्या आणि एक मोठी कमान होती ज्यामध्ये एक वाट आतमधल्या दिशेने जात होती. एका पाठोपाठ एक आम्ही त्या दिशेने गेलो. आतमध्ये सहा रांजण दिसत होते. रांजणाकडे पाहिल्यानंतर ते बाबा म्हणाले, यामध्येच्या सर्वांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत. अस्थींना हात लावताच एका पाठोपाठ एक ते सहाच्या सहा जण आमच्या समोर उभारले. एका विकट पद्धतीने ते रडू लागले. त्यांचं रडणं पाहून मनावरती थरकाप निर्माण होऊ लागला. तेव्हा ते बाबा त्यांच्याकडे पाहत त्यांच्या हातातील लाकडी दंड धरत त्यांना म्हणाले, काय घडलं लेकरा सांग. तेव्हा तो पिंपळावरचा मुंजा बोलू लागला, 16 दिवसाच्या आत विहिरीमध्ये बोलावून माझा बळी देण्यात आला. माझ्या मृत्यूनंतर या सर्वांना बंदिस्त करण्यात आलं. माझा अंत्यविधीसुद्धा केला नाही. तेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहत म्हणालो, कोणी मारलं तुला? तेव्हा तो रडू लागला, माझ्या बापाने, कोंडीबानेच मारलं मला. त्याच्यासोबत शरद होता, शरदसोबत सूरजसुद्धा होता. यांनी जीव घेतला. या विहिरीतील धनाच्या आशेने आम्हाला मारले. आमचे अस्थिपंजर या रांजणात ठेवले आणि यात असलेले द्रव्य ते गुप्तधन ते बाहेर काढून घेऊन गेले. हे सर्व काही ऐकल्यानंतर डोक्यामध्ये इतका राग आला, आपल्या मुलाला केवळ धनप्राप्तीसाठी कोणी अशा पद्धतीने मारू शकतो? ही गोष्टच मुळात खूप त्रासदायक वाटू लागली. त्या बाबांनी आम्हाला त्या रांजणातील सर्व अस्थिपंजर बाहेर काढून विहिरीच्या काठावरती बाहेर आणायला सांगितले आणि तेथून ते पिंपळाच्या पारावरती ठेवायला सांगितले. काही वेळा सतीश आणि मंगेशांना लाकडे आणि अग्नीची व्यवस्था करायला सांगितली. अंत्यसंस्काराचे सर्व साहित्य त्या ठिकाणी आणलेले होते. पुन्हा एकदा अंत्यसंस्कार करण्याअगोदर नारळ अर्पण करून त्या मुंजासमोर हात जोडण्यात आले आणि त्याच्याच अंत्यसंस्काराची परवानगी घेऊन सर्वांचे अस्थिपंजर
अग्नितार्पण करण्यात आले. एका क्षणात सर्वत्र शांतता पसरली होती. पिंपळाच्या पारावरल्या त्या मुंजाची जागा अंत्यसंस्काराच्या चितेने घेतलेली होती. दूरवरती उभा राहिलेला कोंडीबा काका, शरद काका, सूरज काका यांच्याकडे टेकडीवरचे बाबा केविलवाण्या नजरेने पाहत होते. केवळ धनप्राप्तीसाठी बाप एवढ्या निष्पदाला जाऊ शकतो हे वाटलं नव्हतं. आम्ही त्या ठिकाणाहून परत निघालो. ते त्या जळणाऱ्या चितेच्या दिशेने निघाले. आम्ही या सर्व गोष्टीचा आश्चर्य व्यक्त करत होतो. इतक्यात विहिरीमध्ये काहीतरी एकापाठोपाठ एक पडावं असा आवाज आला. तो आवाज खूपच भयानक होता. मी मागे वळून पाहिले. आम्ही सर्वजण त्या दिशेने पाहू लागलो. पळत पळत विहिरीजवळ गेलो. त्या पिंपळाच्या पारावरच्या मुंजाने त्यांचा बदला घेतलेला होता. त्या तीनही लोकांना विहिरीमध्ये स्वतःचा जीव द्यावा लागला होता. खाली वाकून पाहिले तेव्हा कमानीजवळ ती सहाही मुंजा मुले मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत होती आणि विकट हास्य करून मेलेल्या लोकांकडे पाहून आक्रोश करत होती. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या